ते कालच्या लेक्चरला आपण कुठपर्यंत बघितलं होतं? बघा, कालच्या लेक्चरला आपण सर्वात फर्स्ट आपले कंटेंट्स कोणते कोणते आहेत ते बघितले, जे 5 मिनिट्स आहेत ते. त्याच्यानंतर सिस्टम आणि स्टेट म्हणजे काय असतं हे आपण बघितलं. त्याच्यानंतर सिम्पल मॅथमॅटिकल मॉडेल म्हणजे काय असतं ते आपण बघितलं. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल मॉडेल जर तुम्हाला बनवायचं असेल आणि त्याच्यापासून तुम्हाला ऍक्युरेट रिझल्ट जर का हवे असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या स्टेप्स, कोणते 5 स्टेप्स आहेत ज्या फॉलो कराव्या लागतील हे तुम्हाला मी सांगितलं. ओके, त्याच्यानंतर न्यूमरिकल कम्प्युटिंग आणि सायंटिफिक कम्प्युटिंग काय असतं हे तुम्हाला मी काल सांगितलं. आणि जो आपला रिसेंट पॉइंट चालू होता तो कोणता होता, कन्झर्वेशन लॉज. वेगळ्या वेगळ्या ते इंजिनिअरिंगच्या फील्ड्स आहेत, त्याच्यामध्ये कन्झर्वेशन लॉ जो आहे तो काय सांगतो, त्याचं स्टेटमेंट काय आहे, तो कसा कसा बदलतो, ते मी तुम्हाला काल जो केमिकलसाठी जो कन्झर्वेशन लॉ होता तो मी काल तुम्हाला एक्सप्लेन केला होता. ओके, सगळ्यांनी जे जे नवीन आता जॉईन झाले त्या सगळ्यांनी अटेंडन्स चॅट बॉक्स मध्ये टाका, तुमचा रोल नंबर आणि तुमचं नाव. ओके, आणि उद्यापासून लेक्चरला मला सगळ्यांची प्रेझेंटी हवी. जर कोणी ऍब्सेंट असेल, जर तुमचं काही स्पेसिफिक कारण असेल तर तुम्ही मला तसं पहिलं सांगत जा, पण मला लेक्चरला प्रेझेंटी हवी आहे सगळ्यांची, हे मी आत्ताच सांगून ठेवतो. ओके, तर बघा आपण काय करूया, जो आपला सेकंड जी इंजिनिअरिंगची स्ट्रीम होती ती आपली होती, पहिल्यांदा आपण केमिकल मध्ये जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे तो कसा अप्लाय होतो ते बघितलं. आजच्या लेक्चरला आपल्याला काय काय बघायचं आहे, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, तर अशा वेगळ्या वेगळ्या स्ट्रीम्समध्ये आपल्याला जो लॉ ऑफ कन्झर्वेशन आहे त्याचं स्टेटमेंट काय आहे किंवा तो कसा ऍप्लिकेबल होतो हे तुम्हाला आजच्या लेक्चरला शिकायचं आहे. ओके, तर बघा आपण स्टार्ट करू. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जर जो लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन त्याला म्हणतात द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ओके, तर आता मला सर्वात फर्स्ट तुमच्याकडून आन्सर्स हवे की मोमेंटम म्हणजे काय असतं. सांगा बोला, मोमेंटम म्हणजे काय असतं. स्पेसिफिक नाव देऊन विचारायला लावू नका, जर तुम्हाला माहिती असेल तर सांगा. आय थिंक सगळ्यांना या गोष्टी माहिती पाहिजे, मोमेंटम काय असतं, लिनियर मोमेंटम कसं असतं, अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतं, या सगळ्या गोष्टी झाल्या असतील तुम्हाला फिजिक्समध्ये. इथे बोला मोमेंटम म्हणजे काय असतं. गानम परकार बोला मोमेंटम म्हणजे काय असतं. हर्ष बोला मोमेंटम म्हणजे काय असतं. मोमेंटम म्हणजे काय असतं सांगा. काय शिकलं तर मोमेंटम म्हणजे काय असतं. जो मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असा तुम्हाला लॉ दिलाय, मग ते लॉ शिकण्याच्या अगोदर तुम्हाला मोमेंटम म्हणजे काय असतं हे माहिती पाहिजे, तर तुम्ही त्या लॉचा जे प्रॉपर मिनिंग आहे ते तुम्हाला समजू शकतो, त्या स्टेटमेंटचं जे प्रॉपर मिनिंग आहे ते तुम्हाला समजू शकतो. बोला काय असतं, फिजिक्समध्ये शिकलात ना मोमेंटम म्हणजे काय असतं, सांगा मला मोमेंटम म्हणजे काय असतं. फोर्स दॅट कीप्स मूव्हिंग.
फोर्स दैट कीप्स मूविंग कशाला कंटिन्यूअस ते मूव करत असतं, काहीतरी असेल ना ऑब्जेक्ट असेल किंवा काय असेल, बघा मोमेंटमची प्रॉपर डेफिनेशन तुम्हाला सांगतो. मोमेंटम इज अ क्वांटिटी ऑफ मोशन ऑफ ए मूविंग बॉडी. ओके, जर पुन्हा कोणी विचारलं तर मोमेंटम म्हणजे काय असं सांगता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये मोमेंटम मध्ये पण दोन टाईपचे मोमेंटम असतात, एक असते अँग्युलर मोमेंटम आणि एक असते लिनियर मोमेंटम. अँग्युलर म्हणजे काय, रोटेशनल फॉर्म मध्ये जी मोमेंटम असते, रोटेशनल फॉर्म मध्ये जे मोशन असते ती क्वांटिटी म्हणजे तुमची अँग्युलर मोमेंटम असते. आणि लिनियर म्हणजे काय, जी स्ट्रेट लाईन मध्ये मुवमेंट होते, जी स्ट्रेट लाईन मध्ये मोशन असते त्याला तुम्ही काय म्हणता, लिनियर मोमेंटम. ओके, मोमेंटमचे डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतो. मोमेंटम इज द क्वांटिटी ऑफ मोशन ऑफ अ मूविंग बॉडी. जर मोमेंटमचा फॉर्म्युला तुम्हाला द्यायचा झाला तर मोमेंटम इज अ प्रॉडक्ट ऑफ इट्स मास अँड इट्स वेलॉसिटी. ओके, ज्या ऑब्जेक्ट तुम्हाला मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं आहे त्या ऑब्जेक्टचा मास इंटू त्या ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी आहे, ओके, त्या दोघांचा जर प्रोडक्ट घेतला तर तुम्हाला काय भेटेल, मोमेंटम भेटेल. ओके, मोमेंटम म्हणजे काय असं समजलं. याच्यानंतर बघा, तुम्हाला जे स्टेटमेंट आहे या लॉचं ते मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो. द लॉ ऑफ मोमेंटम ऑफ कंजर्वेशन कॅन बी स्टेटेड ऍज फॉलोज. ओके, फॉर नीट आहे का स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंट खूप मोठं आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जो लॉ ऑफ मोमेंटम आहे त्याचं स्टेटमेंट खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये नीट स्टेटमेंट ऐका. फॉर अ कोल्युजन ऑकरिंग बिटवीन ऑब्जेक्ट वन अँड ऑब्जेक्ट टू. ओके, इन अन आयसोलेटेड सिस्टम. स्टेटमेंटचं स्टार्टिंग काय आहे, फॉर अ कोल्युजन ऑकरिंग इन बिटवीन ऑब्जेक्ट वन अँड ऑब्जेक्ट टू इन अन आयसोलेटेड सिस्टम. The total momentum of two objects before collision is equal to the total momentum of two objects after collision. Okay, that is the momentum lost by object first is equal to the momentum gained by object two. ऐकलं नीट. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. स्क्रीन शेअर केलेली दिसते सगळ्यांना, स्क्रीन शेअर केलेली दिसते तुम्हाला? हो सर, हो सर, हो सर, हो सर, दिसते. ओके ओके, आता बघा मेकॅनिकल इंजिनिअर मध्ये काय लॉ सांगतो ते सांगतो तुम्हाला. समजा तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, ओके, हा तुमचा ऑब्जेक्ट वन आहे. फॉर एक्झाम्पल समजा ही कार आहे, कुठलीतरी कार आहे तुमच्याकडे. ओके, ही कार नंबर फर्स्ट आहे आणि तुमच्याकडे अजून एक दुसरी कार आहे, ही कार नंबर सेकंड आहे. त्याला समजा तुम्ही नाव द्या ऑब्जेक्ट नंबर टू. ओके, बघ आता स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं त्यांनी. समजा तुमच्याकडे दोन ऑब्जेक्ट असतील, ओके, आणि ते दोन्ही ऑब्जेक्ट ऍज अ आयसोलेटेड सिस्टम म्हणून काम करतात. किंवा आयसोलेटेड सिस्टम मध्ये ज्या काही गोष्टी होतात त्या तुमच्या आयसोलेटेड सिस्टम मध्ये होतात. आयसोलेटेड सिस्टम म्हणजे काय असते, पूर्ण कम्प्लिटली क्लोज सिस्टम असते. ओके, जिथे कुठल्याही एनर्जीचा ट्रान्सफर होत नसतो, दॅट इज युअर आयसोलेटेड सिस्टम. इट मीन्स वॉट, आयसोलेटेड सिस्टम इज युअर सेपरेट सिस्टम. ओके, तुमच्या युनिव्हर्समध्ये जी सेपरेट सिस्टम एक्झिस्ट करते त्या तुमच्या आयसोलेटेड सिस्टम असतात. म्हणजे काय, ही जी सिस्टम आहे ती आयसोलेटेड सिस्टम आहे, ही जी सिस्टम आहे ती पण आयसोलेटेड सिस्टम आहे. ओके, समजा स्टेटमेंट मध्ये काय सांगितलं बघा. फॉर अ कोल्युजन ऑकरिंग इन बिटवीन ऑब्जेक्ट वन अँड ऑब्जेक्ट टू. ओके, समजा या दोन गाड्या आहेत आणि या दोन गाड्या एकमेकांच्या समोर आल्या. ओके, आणि हे काय झालं, या दोघांमध्ये समजा ऍक्सिडेंट झाला. ओके, त्यांनी काय सांगितलंय, फॉर अ कोल्युजन ऑकरिंग इन बिटवीन ऑब्जेक्ट वन अँड टू. समजा ऑब्जेक्ट वन आणि ऑब्जेक्ट टू मध्ये समजा धडक झाली तर त्या दोघांमध्ये ऍक्सिडेंट झाला. ओके, तर काय सांगितलंय,
द टोटल मोमेंटम ऑफ टू ऑब्जेक्ट्स बिफोर कोलिजन. आता बघा समजा याचं काहीतरी स्पेसिफिक मोमेंटम आहे, ती व्हॅल्यू एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे आणि ऑब्जेक्ट टू साठी एक स्पेसिफिक मोमेंटम आहे. ओके, म्हणजे त्याचं स्पेसिफिक स्पीड आहे असं कन्सिडर करा. की ज्या वेळेस समजा ऑब्जेक्ट वनचं जे मोमेंटम आहे, कधी ऍक्सिडेंट होण्याच्या अगोदर ऑब्जेक्ट वनचं जे मोमेंटम आहे आणि ऍक्सिडेंट होण्याच्या अगोदर ऑब्जेक्ट टूचं जे मोमेंटम आहे त्याची व्हॅल्यू सेम असेल. कधी ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला तरीही. आता ती व्हॅल्यू कशी काय सेम असेल? कारण ज्यावेळेस ते जे ऑब्जेक्ट आहेत ते एकमेकांना ठोकतील त्यावेळेस काय होईल? पहिला जो जो ऑब्जेक्ट दुसरा ऑब्जेक्ट ठोकेल तो ऑब्जेक्ट काय करेल? स्वतःचं जे मोमेंटम आहे ते समोरच्या ऑब्जेक्टकडे पास करेल. तसंच अपोजिट समोरचा जो ऑब्जेक्ट आहे तो काय करेल? जो स्वतःचा मोमेंटम आहे तो काय करेल? समोर ज्याच्यावर आदळेल जाऊन त्याच्यावर पास करेल. ओके, म्हणजे काय? ऑब्जेक्ट वन काय करेल? स्वतःचा मोमेंटम काय करेल? इकडे देईल ऑब्जेक्ट टू ला. ऑब्जेक्ट टू काय करेल? स्वतःचा जे मोमेंटम आहे ते इकडे देईल. त्याच्यामुळे काय होईल? त्याची जी मोमेंटमची जी व्हॅल्यू असेल ती ऍक्सिडेंट व्हायच्या अगोदर पण आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर पण काय असेल? सेम असेल. असं हे लॉचं जे स्टेटमेंट आहे ते सांगतो. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, काय समजा तुमच्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत. ओके, दोन ऑब्जेक्ट किंवा तुम्ही समजा म्हटलं तुम्ही दोन कार्स आहेत तुमच्याकडे, ही कार नंबर फर्स्ट आहे ही कार नंबर सेकंड आहे. ओके, ऍक्सिडेंट व्हायच्या अगोदर समजा या दोन कार मध्ये ऍक्सिडेंट होतो, पण ते ऍक्सिडेंट व्हायच्या अगोदर या कारचं जे मोमेंटम असतं आणि या कारचं जे मोमेंटम असतं ते इक्वल असतं. ओके, या दोन्ही कारचे जे मोमेंटम्स आहेत ते इक्वल आहेत. ओके, जेव्हा ऍक्सिडेंट दोघांमध्ये होतो तेव्हा ऍक्सिडेंट झाल्यानंतर पण ऑब्जेक्ट वनचं किंवा कार वनचं जे मोमेंटम होतं ते ऍक्सिडेंट झाल्यानंतरही सेम राहतं आणि कार टूचं जे मोमेंटम आहे ते ऍक्सिडेंट झाल्यानंतरही सेम राहतं. असं का होतं? कारण कार टू आहे ती स्वतःचं मोमेंटम ज्यावेळेस ऍक्सिडेंट होईल त्यावेळेस काय करतं? कार वनला पास करतं. आणि कार वन काय करतं? जे स्वतःचं मोमेंटम आहे ऍक्सिडेंट ज्यावेळेस होईल त्यावेळेस काय करतं? कार टूला पास करतं. हेच ते मी स्टेटमेंटमध्ये सांगितले. की समजा दोन ऑब्जेक्टमध्ये समजा कोल्युजन झालं तर ते कोल्युजन होण्याच्या अगोदरचं जे मोमेंटम आहे ते इक्वल असेल दोन्ही ऑब्जेक्टचं आणि कोल्युजन झाल्यानंतरचं जे मोमेंटम आहे ते पण इक्वल असेल. ते इक्वल का असेल? कारण जे पहिला ऑब्जेक्ट आहे तो स्वतःचं मोमेंटम आहे तो काय करेल? दुसरा ऑब्जेक्ट पास करेल. ओके, आणि ते जे पास केलेलं मोमेंटम असेल ते काय करेल? दुसरा ऑब्जेक्ट गेन करेल ऍज वेल ऍज दुसऱ्या ऑब्जेक्टचं पण कोल्युजन त्याच्यासोबत होणार आहे. दुसरा ऑब्जेक्ट पण काय करेल? पहिल्या ऑब्जेक्टला आपलं मोमेंटम पास करेल, तो ऑब्जेक्ट लॉस करेल. ओके, सेम पहिला ऑब्जेक्ट काय करणार? दुसरा ऑब्जेक्टकडून पुन्हा मोमेंटम कॅरी करणार. अशी ही सगळे प्रोसेस असते. स्टेटमेंटमध्ये पण त्यांनी हेच सांगितलं. ओके, फॉर अ कोल्युजन अकरिंग बिटवीन ऑब्जेक्ट वन अँड ऑब्जेक्ट टू इन अन आयसोलेटेड सिस्टम देन द टोटल मोमेंटम ऑफ टू ऑब्जेक्ट बिफोर कोल्युजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम ऑफ टू ऑब्जेक्ट आफ्टर कोल्युजन. सो दॅट इज द मोमेंटम लॉस्ट बाय फर्स्ट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द मोमेंटम गेन बाय सेकंड ऑब्जेक्ट. असं त्यांना इन्शॉर्ट सांगायचं. ओके, कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा. आता कोणाला मी जो तुम्हाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम सांगितला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला, त्याच्यामध्ये जर कोणाला डाऊट असेल तर सांगा. कारण हे जे क्वेश्चन आहे जर तुमची एक्झाम फिजिकल झाली तर तुम्हाला हे क्वेश्चन 100% विचारणार एक्झाम मध्ये. बाकी सगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या न्यूमरिकल पार्ट आहे. मी पहिला पार्ट एवढा स्लो का शिकवतोय? कारण हा जर थेरॉटिकल पार्ट सोडला तर कोणताही थेरॉटिकल पार्ट एनएसएम मध्ये नाहीये. तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स आहेत, सगळे सम्स आहेत, सगळ्या मेथड्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर जास्त जमलिंग होईल त्या मेथड्स मध्ये. ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह कराल इटरेटिव्ह मेथड्स आहेत, ते इटरेटिव्ह मेथड सॉल्व्ह करताना खूप जास्त जमलिंग होतं. त्याच्यामुळे मी थेरॉटिकल पार्ट एवढा नीट सांगतो तुम्हाला. एमसीक्यू जरी विचारायला झाले तर जास्तीत जास्त एमसीक्यू थेरॉटिकल पार्ट वरच येतात म्हणून मी तुम्हाला सांगतो. बोला, कोणतरी एक सांगेल का? मी जे आता शिकवलं तो आता जो पॉइंट सांगितला तो जो लॉ सांगितला तो मला एक कोणीतरी सांगून दाखवा. कोण सांगणार आहे? सांगा. कोलिजन अकरिंग बिटवीन ऑब्जेक्ट वन अँड ऑब्जेक्ट टू इन अन आयसोलेटेड सिस्टम देन द टोटल मोमेंटम ऑफ टू ऑब्जेक्ट
before collision is equal to after collision. नहीं, तो I think नोट करता ना चुकी चल कि वह थोड़ा सा मैं पास संगीत में तो नोट डाउन करता लगने दूँगा. ओके, ये क्या संगीत है? बकुन्ने दाना समझो कि समझा तुझे दोन ऑब्जेक्ट है. क्या दोन ऑब्जेक्ट ला? दोन ऑब्जेक्ट क्या आइसोलेटेड सिस्टम से काम करते हैं. ओके, तो आइसोलेटेड सिस्टम्स है दोन तुमच्याकडे. ओके, तो समझा तो दोघांमध्ये कोल्यूजन झालं, म्हणजे ते दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांवर आदळले किंवा आपटले, तर काय होईल? दोन्ही ऑब्जेक्टचे जे कंडिशन काय आहे की ऑब्जेक्ट वन आणि ऑब्जेक्ट टू या दोन्ही ऑब्जेक्टचे जे मोमेंटम आहे ते सारखे आहे. ही एक कंडिशन आहे त्याच्यामध्ये. जर सारखे असतील तर जे ऑब्जेक्ट वन आणि ऑब्जेक्ट टूचं जर कोल्यूजन झालं एकमेकांवर, तर काय करतं? पहिला ऑब्जेक्ट काय करतं? स्वतःचं मोमेंटम आहे ते लॉस करतं, आणि जे लॉस केलेलं मोमेंटम असेल ते सेकंड ऑब्जेक्ट काय करतो? गेन करतो. तसंच ऑपोजिट, सेकंड ऑब्जेक्ट काय करतो? ज्यावेळेस अपटेल ऑब्जेक्ट फर्स्टवर त्या स्वतःचं मोमेंटम लॉस करतो, आणि ते लॉस केलेलं मोमेंटम ऑब्जेक्ट वन काय करतो? गेन करतो. ओके, हेच त्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलं. द टोटल मोमेंटम लॉस्ट बाय ऑब्जेक्ट वन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम गेन बाय ऑब्जेक्ट टू. ओके, बरोबर अपोजिट म्हणा. ऑब्जेक्ट टू ने समजा लॉस केलं तर ऑब्जेक्ट वन गेन करणार, ऑब्जेक्ट वन ने गेन केलं लॉस केलं तर ऑब्जेक्ट टू इज मोमेंटम गेन करणार. ओके, सिंपल स्टेटमेंट आहे, एकदा रीड केलं तरी तुम्हाला समजेल. याच्यानंतरचं जे तुमचं लॉ आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंग मधला लॉ आहे. ओके, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतं? आता बघा, सिव्हिल आणि मेकॅनिकल या दोन्ही ज्या स्ट्रीम्स आहेत त्या जवळपास सारख्या काम करणाऱ्या स्ट्रीम्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये जे फॅक्टर्स आहेत ते जास्तीत जास्त कन्सिडर केले जातात मेकॅनिकल आणि सिव्हिलमध्ये. सो ते फॅक्टर्स जास्तीत जास्त सेम असण्याचे चान्सेस आहेत जर लॉ जो आहे त्याच्यामध्ये. आता बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतं बघा. The law of conservation of momentum states that for two objects colliding in an isolated system, the total momentum before and after collision is equal. This is because the momentum lost by object one is equal to the momentum gained by object two. Jasa mechanical engineering madhe law sangitla, toch same law civil engineering madhe pan apply hoto. To the law of conservation of momentum hai. तो मेकॅनिकल मध्ये आणि सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सेम टू सेम आहे. त्याच्यात वर्डिंग जरी चेंज नाही केला तरीही चालेल. ओके, सो सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये काय एक्सप्लेन करण्याची गरज नाही, कारण मेकॅनिकल जे तो सिव्हिल मध्ये अप्लाय होतो. ओके, त्याच्यानंतर जो शेवटचं इंजिनिअरिंग आहे दॅट इज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणतात. जसं की केमिकल इंजिनिअरिंग मध्ये कन्झर्वेशनच्या लॉला काय म्हणतात? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. जर तुम्ही मेकॅनिकल आणि सिव्हिल मध्ये बघितलं तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणतात, आणि जर सिव्हिल मध्ये जर बघितलं, सॉरी सिव्हिल म्हणजे इलेक्ट्रिकल मध्ये जर बघितलं तर तुम्ही काय म्हणता त्याला? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणतात. ओके, चार्ज कशाला म्हणतात माहिती आहे का? तर चार्ज कशाला म्हणतात? बोला, चार्ज कशाला म्हणतात ज्याच्यामध्ये पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज जे आयन आणि कॅटायन असतात. ओके, त्याचं कॉम्बिनेशन असतं, दॅट इज युअर चार्ज. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत, त्याच्यामुळे मी जरा पटापट सांगतो. ओके, तर लक्षात आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज काय सांगतो की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज याला दुसरं नाव काय? किर्चॉफ करंट लॉ, किंवा तुम्ही त्याला म्हणता किर्चॉफ पॉइंट लॉ असे तुम्ही म्हणू शकता. ओके, द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज स्टेट्स दॅट ऍट एनी पॉइंट ऑर जंक्शन इन ॲन इलेक्ट्रिकल सर्किट द टोटल मोमेंटम ऑफ the total amount of current entering that junction is equal, or we can say that is same as the total amount of current which leaves that junction. Okay, परत एकदा सांगतो स्टेटमेंट काय, नीट ऐका. The law of conservation of charge states that at any point or junction in an electrical circuit
the total amount of current entering in that junction is equal or is same as the total amount of current leaving that junction. Okay, तर थोडक्यात तुम्हाला मराठीमध्ये सांगतो काय असतं ते. समजा तुमच्याकडे एक सर्किट आहे, तुम्हाला व्हाईट बोर्ड वर दाखवतो. ओके, समजा तुमच्याकडे एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे, रेजिस्टन्स आहे, समजा तुमची बॅटरी आहे, इथे तुमचं पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. ओके, वन टू थ्री, असं समजा तुमच्याकडे इलेक्ट्रिकल सर्किट आहे. आता जंक्शन कशाला बोलतात किंवा असं एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे, आणि इथे पुढे ओके, समजा तुमच्याकडे असं एक इलेक्ट्रिकल सर्किट आहे. आता जंक्शन कशाला बोलतात, जिथे दोन किंवा दोन पेक्षा जास्त पॉइंट एका इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये कनेक्ट होतात. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, जंक्शन बोलतो. समजलं, जिथे इलेक्ट्रिकल जे सर्किट असतं त्याच्यामध्ये जिथे दोन किंवा दोन पेक्षा जास्त पॉइंट कनेक्ट होतात एकाच ठिकाणी, तर अशा पॉइंट्सना तुम्ही काय बोलता, जंक्शन बोलता. ओके, तर काय तरी सांगितलंय लॉ मध्ये, काय सांगितलंय, कोणतंही इलेक्ट्रिकल सर्किट असू दे तर जिथे जिथे जंक्शन असतात तिथे तिथे जर इलेक्ट्रिकल करंट जर एंटर होत असेल त्या जंक्शन मध्ये, ओके, तर ज्यावेळेस एंटर करताना त्या करंटची समजा अमाऊंट असेल 1 एम्पियर. ओके, तर ज्यावेळेस त्या जंक्शन मधून जो करंट लिव्ह करेल इथे, तेव्हा पण इथे करंटची जी व्हॅल्यू असेल ती काय असेल, 1 एम्पियर असेल. ओके, इट मीन्स व्हॉट, ज्या टोटल अमाऊंट ऑफ करंट एंटरिंग इन जंक्शन इट्स सेम व्हेन दॅट करंट इज लिव्हिंग दॅट जंक्शन. ओके, म्हणजे काय, करंट ज्यावेळेस जंक्शन मध्ये एंटर करतो त्यावेळेस जी त्याची अमाऊंट असते तीच अमाऊंट जंक्शन लिव्ह करताना पण असते. ओके, हे स्टेटमेंट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. तुमचं जे लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ चार्ज तुम्ही त्याला म्हणू शकता, किंवा लॉ किर्चॉफ करंट लॉ किंवा किर्चॉफ पॉइंट लॉ असे तुम्ही त्याला बोलू शकता. ओके, तर सगळे लॉ समजले सगळ्यांना, मी काय सांगितलं ते समजले. जर कुठलाही डाऊट असेल तर मी 100 वेळा विचारतो की मला तुम्ही सांगा. ओके, जर शिकवलेलं समजत नसेल तर तेही मला सांगा, मला समजल्याशिवाय मी काय पुढे त्याच्यावर कोणती प्रोसेस करू शकणार नाही. सगळ्यांना समजलंय मी जे काय शिकवलं ते, हो नाही काहीतरी सांगा, तुमच्याकडून आन्सर देऊ दे, नुसतंच लेक्चर लिहून बसू नका. बोला, समजले सगळ्यांना मी जे चारी जे लॉ शिकवले ते, मॅथमॅटिकल मॉडेल म्हणजे काय असते ते समजले सगळ्यांना? येस सर. सर, ओके, सगळ्यांनी अटेंडन्स टाकले ना चॅटबॉक्स मध्ये तुमची. कोणी जर राहिला असेल अटेंडन्स टाकला त्या चॅटबॉक्स मध्ये, तर टाकून घ्या. आणि ज्यावेळेस लेक्चरला कनेक्ट कराल, अम्मा तुमच्यासाठी स्पेशली ज्यावेळेस लेक्चरला कनेक्ट कराल त्यावेळेस तिथे प्रेझेंट राहा. ओके, मग जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला मेसेज करून सांगत जा की सर कनेक्टेड आहे पण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थोडा, तर मला आन्सर करता येणार नाही असं सांगत जा. मेघा सागवेकर, तुम्ही पण फक्त कनेक्ट करून ठेवायचं नाही आहे, लेक्चर ऐकायचं आहे, त्याच्यामध्ये आन्सर्स पण द्यायचे आहे. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स टाकले त्यांची? हो सर. ओके, ठीक आहे, थँक्यू. लिव्ह केलं तरी चालेल. थँक्यू.